ताजा बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील। धन्यवाद। येणाऱ्या गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळी या काळात महिला घालत असणाऱ्या दागिन्यांच्या आणि महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांतर्फे काय उपाययोजना केली, असा प्रश्न 4K चॅनलचे संपादक गौरव जहागीरदार यांनी नवी मुंबई पोलीस परिमंडळ 2 उपआयुक्त श्री शिवराज पाटील यांना प्रश्न विचारला। त्यांच्या प्रश्नाला महिला खूप दागिने घालून फिरतात, तर अशा वेळेस चेन स्नॅचिंगच्या घटना खूप घडतात। झोन 1 ऐका आलं की झोन 1 अशा सकाळ पहाटेच्या वेळेस खूप घटना घडल्या। काल कामोटेमध्ये पण एक घटना घडली की मॉर्निंग जॉगिंगला जाताना दागिने खेचले म्हणून। तर अशा वेळेस पोलिसांतर्फे काय उपाययोजना करणार आहे? निश्चितच सण उत्सव साजरा करताना महिला दागिने घालतात, महिलांनी दागिने घालावेही त्याच्यासाठी कुठलाही बॅन नाही आहे। परंतु दागिने आपण घालताना थोडं प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे आणि ज्या घटना घडत आहेत याच्या अनुषंगानं माननीय पोलीस आयुक्त नवी मुंबई विपिन कुमार सिंग सर, माननीय सहपोलीस आयुक्त जय जाधव साहेब यांनी याचा आढावा घेतला। 2 आढावा घेतलेला, या अगोदरही आढावा घेतला होता आणि त्या अनुषंगानं नाकाबंदी असेल किंवा पेट्रोलिंग असेल या सण उत्सवाच्या काळात निश्चित वाढवला जाणार आहे आणि त्यानुसार पाठीचं चेन स्नॅचिंग जे आहे त्याच्या अनुषंगानं पाठीही नाकाबंदी आम्ही 2 आयोजित केलेली आहे आणि ही सण उत्सवामध्ये तशीच कंटिन्यू राहणार आहे। त्यामुळं बंदोबस्त तैनात असणार आहे, त्यामुळं अशा घटना निश्चितप्रमाणे पुढं अवॉइड होतील। ओके, ठीक आहे। थँक्यू।